विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता तिसरीची करूया मैत्री गणिताची ही कार्यपुस्तिका सोडवत आहोत. त्यातील पान क्रमांक 40 वरील घटक आकृतीबंध तयार करूया आज आपण अभ्यासणार आहोत. बघा, या ठिकाणी सांगितलेला आहे आकृतीबंध पूर्ण कर. सुरुवातीला आपल्याला आकृतीबंधाचं बारकाईने निरीक्षण करावं लागणार आहे. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे ए ए बी बी सी सी. हे झाल्यानंतर परत या ठिकाणी ए ए हा आकृतीबंध दिलेला आहे. तर मग आता ए एच्या पुढं काय येणार आहे आपल्याला? बी बी. यालाच इंग्रजीमध्ये रिपीटिंग पॅटर्न असं देखील म्हटलं जातं. बी बीच्या नंतर सी सी, सी सी झाल्यानंतर परत बघा काय घेतलेलं आहे, ए ए बी बी ए बी सी डी ई एफ. ई एफ नंतर या ठिकाणी ए बी आलेला आहे. मग ए बीच्या नंतर काय घ्यायचं आहे? सी डी ई एफ ए बी सी डी. आकृतीबंध हा घटक छान पद्धतीने समजण्यासाठी आपल्या गणित पेटीतील गणिती जाळी मॅथमॅटचा देखील छान पद्धतीने उपयोग करता येतो. बघा, खालील आकृतीबंध पूर्ण कर. या ठिकाणी बघा ए ए बी ए. आपण या ठिकाणी जर बघितलं तर हा लेटर पॅटर्न आहे आणि तो काय होत गेलेला आहे? वाढत वाढत गेलेला आहे. यालाच इंग्रजीमध्ये इन्क्रीझिंग पॅटर्न म्हणजेच वाढता आकृतीबंध किंवा चढता आकृतीबंध असं देखील याला म्हटलं जातं. ए ए बी ए. बघा, या ठिकाणी लेटर ए आहे. मग लेटर ए घेतल्यानंतर लेटरच्या नंतर मध्यभागी काय घेतलेलं आहे? पुढचं लेटर घेतलेलं आहे. आता बघा याच्यानंतर काय येणार आहे? ए बी. आता या ठिकाणी नेक्स्ट लेटर बी घेतलेला आहे, त्याला मध्यभागी ठेवून त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला लेटर एच घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत? ए बी झालेला आहे, त्याच्या पुढचं लेटर सी आणि त्याच्या पुढं बी ए हे येणार आहे. जर तुम्ही पुढं बघितलं तर बघा ए बी सी, सी नंतरचं लेटर डी घेतलेलं आहे आणि हीच लेटर उलट क्रमाने मांडलेली आहेत. या ठिकाणी सी आहे तर इथं सी बी ए. त्याच्या पुढं बघितलं तर ए बी सी डी. आता या ठिकाणी डी नंतर येणारं लेटर ई वापरलेलं आहे आणि हीच लेटर उलट क्रमाने डी सी बी ए अशी मांडलेली आहेत. याला सांगितल्याप्रमाणे इन्क्रीझिंग पॅटर्न किंवा वाढता सॉरी चढता आकृतीबंध असं म्हणतात. आता इथे बघा एक अधिक दोन बरोबर एक अधिक एक बरोबर दोन, एक अधिक दोन बरोबर तीन, एक अधिक तीन म्हणजे या ठिकाणी एकमध्ये एक दोन तीन चार मिळवलेले आहेत आणि त्यांची बेरीज पुढं मांडलेली आहे. एक अधिक चार बरोबर पाच, मग या ठिकाणी एक अधिक हे पाच या ठिकाणी येतील. एक अधिक पाच बरोबर सहा, या कप्प्यातील सहा एक अधिक सहा बरोबर या ठिकाणी येणार आहे सात. पुढे बघा खालील आकृतीबंध पूर्ण कर. वर्तुळाचे चार भाग केलेले आहेत आणि त्याच्यातला एक भाग हा रंगवलेला आहे. जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर बघा या ठिकाणी रंगवलेला भाग हा वरच्या बाजूला आहे, नंतर तो दुसऱ्या आकृतीमध्ये खाली गेलेला आहे. जर थोडक्यात सांगायचं झालं तर घड्याळाची दिशा, घड्याळाच्या उलट्या दिशेने हा रंगवलेला भाग सरकत आहे. बघा, त्यानंतर इथं आलेला आहे, पुढं त्याच्या पुढच्या कप्प्यामध्ये गेलेला आहे. आता समोर कसा येणार आहे? बघा, या आकृतीचे चार भाग, हा भाग रंगवलेला असणार आहे. त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये बघा परत तो भाग पुढं सरकून म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने सरकत सरकत तो पुढं चाललेला आहे. इथे बघा आपल्याला पाच डॉट दिलेले आहेत आणि लेटर तयार होत गेलेले लेटर म्हणजे आपण जसं मुलांना मुळात अक्षरं शिकवतो त्या पद्धतीने बघा सुरुवातीला उभी रेष दिलेली आहे, नंतर बिंदू जोडण्याचं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला हा आकृतीबंध पुढं चालू ठेवायचा. या ठिकाणी उभी एक रेष दिलेली आहे, तिरकी रेष. मग आपल्याला काय करायचं आहे? एवढं आपल्याला दिलेलं आहे तर आपण यानंतरची आकृती अशी काढायची आहे. या ठिकाणी बघा वर्तुळामध्ये व्ही लेटर असंही म्हणलं जातं, ते सुलट दिलेलं आहे, नंतर उलट. हा देखील इन्क्रीझिंग पॅटर्न म्हणजे चढता आकृतीबंध आहे. या ठिकाणी सुरुवातीला एक एक सुलट एक उलट, दोन सुलट दोन उलट, तीन सुलट तीन उलट, त्यानंतर चार सुलट आणि चार उलट.
अशा पद्धतीने हा पान क्रमांक 40 वरचा आकृतीबंधाचा घटक आज आपण पाहिला, यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पान क्रमांक 41।